धाम की दुनिया तारी। जेठालालच्या समस्येवर काही उपायच सापडत नाहीये। हा जेठालाल पण ना स्वतःच्या पायावर कुराण मारतो तो मारतोच आणि मला पण अडकवून टाकतो। हो आला फोन, काय उत्तर देऊ? हे बघ जेठालाल, मी जेव्हापासून ऑफिस मध्ये आलोय सर्व काम सोडून फक्त तुझ्या समस्येच्या उपायावर विचार करतोय, पण काहीही सुचत नाहीये। माझ्या डोक्यात एकही कल्पना आलेली नाहीये, एकही शब्द असा नाहीये माझ्याकडे आता जो तुला समाधान देऊ शकेल जेठालाल। काय मेहता साहेब, तुम्ही पण राजीनामा देऊन टाका, आपल्या फायर ब्रिगेड पदवीचा राजीनामा देऊन टाका। आय एम रिअली सॉरी जेठालाल। काय सॉरी, काल रात्री तुम्ही मला बोललात की सकाळी काहीतरी विचार करून सांगतो, सकाळी बोलता ऑफिसला जाऊन काही सांगतो, आता तर सरळ हाताच वार केलेत। भाऊ सॉरी, काय सुचत नाहीये, मग आता मी काय करू, कुठे जाऊ? मी पण काय करू जेठालाल, मी कुठे जाऊ असं तर नाही ना, मी प्रयत्न करत नाही, पूर्ण प्रयत्न करतोय जेठालाल, पण समस्येचा उपायच मिळत नाही। भाऊ मला माफ कर, मला ऍक्च्युअली क्षमा कर जेठालाल, की मला काहीच सुचत नाहीये। चला ठीक आहे, आता काय करू शकतोय, काम करा, तिकडे कान पकडून दहा उठा बशा काढा। काय बोलतोय जेठालाल? जेठालाल तू हसतोय? कारण मला संकटाचा उपाय मिळालेला आहे। म्हणजे तू इतका वेळ माझ्याशी मस्करी करत होतास? हो जी। अरे काय हाजी जेठालाल, मी माझं सर्व कामकाज सोडून दिलं, ऑफिसचं सर्व काम एकीकडे ठेवलं, विचार करतोय एवढा वेळ की भाऊ जेठालालच्या समस्येचा काही उपाय मिळेल आणि तू असा माझ्याशी मस्करी करतोस यार? अरे मेहता साहेब, मी तर तुम्हाला सरळ सरळ सांगायला फोन केला होता की जेवणाची व्यवस्था झाली आहे, पण मी काही बोलणार त्या आधीच तुम्ही सिरियस होऊन एकदम सुरूच झालात, तर मग मी विचार केला की चला परम मित्रासोबत थोडीशी मस्करी करूया। तू पण ना जेठालाल। अच्छा हे सांग की उपाय काय मिळाला? उपाय हा मिळाला आहे की मी इथे दुकानात जेवण बनवून बबीताजींच्या घरी घेऊन जाईन, बबीताजींना सांगितलं त्या पण राजी झाल्यात। दुकानात जेवण बनवणार? दुकानात जेवण कसं बनवणार? दुकान म्हणजे गोडाऊन मध्ये। ते काय, काही दिवसांपूर्वीच मी त्या इलेक्ट्रिक शेगडीची एजन्सी घेतली आहे, तर ती इलेक्ट्रिक शेगडी आहे त्याच्यावर जेवण बनवून जाईल। अरे इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवून जाईल म्हणतोय तर एकदम आरामात जेठालाल, पण हवं तर दुकानात बनव, हवं तर गोडाऊन मध्ये बनव, हवं तर रस्त्यावर बनव, तुझ्या लक्षात आहे ना तुला जेवण बनवता येत नाही ते? मला नाही येत, पण नट्टू काका आणि बागाला तर येत ना, ते मला शिकवत जातील, तस तस मी बनवत जाईन। शोर त्यांना येत प्रॉपर ऑथेंटिक गुजराती जेवण बनवायला? हो हो जोरदार। बघ हा भाऊ बघ जेठालाल, अय्यरच्या नोकरीचा प्रश्न आहे। अच्छा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ऑफिस मधून संध्याकाळी इथेच या, तुम्ही स्वतः चाखून बघा तर तुम्हाला समजून जाईल कसं बनलंय जेवण। मग इथून आपण दोघे सोसायटी मध्ये एकत्र जाऊ। हे पण ठीक आहे, आता पटापट काम आटपून येतो, तुझ्या चक्कर मध्ये सकाळपासून काही कामच केलं नाहीये भाऊ। नट्टू काका, बागा कुठे? आला नाही अजून। अरे मिरची मसाला आणायला एवढा उशीर? ही इज अ परफेक्शनिस्ट, त्याचं प्रत्येक काम एकदम चोख असतं। मसाल्यामध्ये काय आहे शेटजी, खूप सारी व्हरायटी येते ना, जरा बघून पारखून घ्यावं लागतं, नाहीतर जेवण चविष्ट बनत नाही ना। काय नाही बनत? चविष्ट। अच्छा हा फोनच उचलत नाहीये, मिरची मसाला आणायला गेलाय कुठे? केरळ? ओ कोण मला सारखा सारखा फोन करतोय मगाच पासून? शेटजी, शेटजी सारखे सारखे फोन करतायत शेटजी। अरे भाऊ तुला यायला उशीर झाला ना त्यामुळे। काय आहे ना शेटजी, मसाल्यांना जरा बघून पारखून सुगंध घेऊन। हा ते सांगितलं मला नट्टू काका। तुम्हाला नट्टू काकांनी सर्व सांगितलं तरी सुद्धा तुम्ही फोनवर फोन करत होतात। अरे भाऊ मला कळलं तर पाहिजे ना तू कुठपर्यंत पोहोचला। पोहोचलो शेटजी पोहोचलो। आणलं सर्व? सर्व काही आणलं, डाल ढोकळी बनवण्याचं साहित्य, मसाले, भांडी वगैरे जे पाहिजे ते सगळं काही घेऊन आलोय मी। शेटजी लेट्स गेट स्टार्टेड, मिशन दाल ढोकळी बनवणं सुरू करूयात। हा चला। एक मिनिट नट्टू काका, मी काय म्हणतोय, हा एप्रन तुम्ही घालणार आहात कमीच घालू? ओ भाऊ काय, ना तू घालणार ना नट्टू काका, हे मी घालणार, कारण बबीताजींना मी वचन दिलंय की काही झालं तरी जेवण मीच बनवणार, मग तुम्ही दोघे मला फक्त शिकवा, जेवण तर मीच बनवणार। ओके तर मग या शेटजी। शेटजी बनले कुक। ए भाऊ आता कुको। तर सर्वात पहिले घेऊया कुकर। बागा
ओ सॉरी सॉरी, तर सर्वात आधी घ्यायचं आहे कुकर, हा घ्या. घेतला. आता या कुकरला आपण इंडक्शन वर ठेवणार, ठेवूया. शाबास. आता या कुकरला खोला. अरे नाही नाही शेटजी, ती तर शिट्टी आहे, इथून इथून उघडा. कुठून? हे 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 जे आहे ना, याला असं असं वर खेचा, असं वर खेचा आणि मग उघडा. अरे काढा आता. अरे हा डिफेक्टिव्ह पीस घेऊन आलास भाऊ, हे तर निघतच नाहीये. डिफेक्टिव्ह पीस नाहीये शेटजी, एक मिनिट. असं असं करायचं प्रेमाने, असं. रेडी. आता एक भांड काढा. आता त्या पिशवीमध्ये तूर डाळ आहे आणि त्याच्या बाजूच्या पिशवीमध्ये एक वाटी आहे. हे ही बस. आता किती, चार लोक आहेत ना? हो. बस तर मग चार वाटी तूर डाळ घेऊन या भांड्यामध्ये टाका. पाणी घ्या आणि त्यात थोडं पाणी टाकून तूर डाळ धुवून घ्या. बस आता जे उरलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये फेकून द्या. आता या दोन भांड्यांना आपण खाली ठेवून देऊया. बघा, नाही शेटजी काय म्हणालेत, सर्व काम ते आपल्या हातांनीच करतील. करू दे, शेटजी खाली ठेवतील. शेटजी ठेवून द्या. आता त्यातून परात काढा. आता पहिल्या पिशवीमधून पिठाची थैली काढून घ्या. त्याच्यामध्ये कैची आहे ती घ्या बरं. आता याला कापा बरं. हे उघडत नाहीये. आता या परातीमध्ये पीठ टाका. आता मसाल्यांची पाळी. हा इकडे इकडे. बरोबर. हे काय कोऑर्डिनेटर? अरे कोऑर्डिनेटर नाही शेटजी, ते कोरिएंडर आहे, म्हणजे धने जिरे पावडर, ते सुद्धा घ्या. हे कोण आहे? हा ओ आहे. हवंय आणा. कैचीने एक एक पॅकेट कापा आणि पॅकेटच्या आतल्या पदार्थाला पिठासोबत मिक्स करा. आता यामध्ये तेल टाका. अरे या इकडे. आणि त्याला मिक्स करा. बरोबर मिक्स करा शेटजी. आता पिठात थोडं पाणी घाला. घाला. बस बस. अरे बस शेटजी, मी बस म्हटलं म्हणजे बस. ओके 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 सॉरी. आता पाणी आणि पीठ मिक्स करा. झालं. आता त्या पिशवीमधून लाटणं आणि पोळपाट काढा. आता या पोळपाटावर या पिठाची तुम्ही चपाती बनवा आणि चा. अरे बापरे शेटजी, मी चाकू आणायला तर विसरूनच गेलो. मग आता काळजी करू नका शेटजी, तो आपल्या दुकानात नव्या चाकूचा सेट आला आहे ना, म्हणजे त्या मायक्रोवेव्ह ओव्हनच्या सोबत जो स्टॉक आला आहे ना चाकूचा, त्यातूनच मी एक चाकू घेऊन येतो. हा घेऊन ये, घेऊन ये, लवकर लवकर. एक मिनिट बघा भाऊ, नवीन भाऊचा फोन आलेला. हो तो मला सुद्धा आला होता. त्यांचा एसी जिमी A1 इलेक्ट्रॉनिक्स मधून. अरे या या आदित्य भाऊ, या या. तुम्हाला कोण नाही ओळखत सर. ते जेठालालजींना भेटायचं होतं, जरा अर्जंट काम होतं. यांना कसं सांगू शेटजी, धंद्याच्या वेळेत गोडाऊन मध्ये डाळ ढोकली बनवत आहेत. कुठे आहे जेठालालजी? ते गोडाऊन मध्ये. प्लीज त्यांच्याकडे घेऊन चला ना, थोडं अर्जंट काम होतं. हो या 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 मॅडम या. शेटजी. हे लोक इथे? एक संकट टळत नाही तर दुसरे अनुभव ठरत. अरे हे लोक मला या हालत मध्ये बघून काय विचार करत असतील, चुकून डीलरशिप कॅन्सल नको करायला. अरे यांना इथे का घेऊन आलास? मी नाही आणलं, मगन बोललो. या ना या ना आदित्य भाऊ या. जिटालजी, या माझ्या असोसिएट्स आहेत मारिया आणि निकिता. हॅलो. हॅलो. नमस्ते. नमस्ते जिटालजी. गोडाऊन मध्ये सर्व हे ते हे सोडा ना, तुम्ही बोला ना, कसं येणं केलं तुम्ही? मी माझ्या असोसिएट्स ना तुम्हाला भेटायसाठी घेऊन आलो होतो आणि NECS च्या मॅगझिन साठी तुमचे फोटो घ्यायचे होते.
सर आपण यांचे फोटो असे कसे घेणार? काय झालं जेठालालजी? आम्हाला आजच फोटो क्लिक करावे लागतील, कारण की मॅगझिन मध्ये आम्हाला फोटो प्रिंट्स आजच द्यायचे आहेत. तर या म्हणतायत की या अवतारात तुमचे फोटो कसे घेणार? ते तर शक्य नाही. सॉरी, इट्स नन ऑफ माय बिझनेस, बट आय एम जस्ट क्युरियस की तुम्ही दुकान सोडून इथे गोडाऊन मध्ये कुकिंग करत आहात? ते इलेक्ट्रॉनिक्सचा शोरूम बंद करून रेस्टॉरंट उघडण्याचा विचार आहे का? नाही नाही नाही, हे तर आपलं ते नाही 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 आदित्य भाऊ, त्याचं काय आहे, आम्ही ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीची क्वालिटी चेक करण्यासाठी त्याच्यावर आम्ही जेवण बनवून बघत आहोत. हो, आमचे शेजी स्वतः प्रत्येक वस्तूचा वापर करून क्वालिटी चेक करतात, म्हणजे काही गडबड होऊ नये आणि कस्टमरला प्रॉडक्टची योग्य माहितीही देता येईल. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आय थिंक आपल्याला जेठालालजींचा फोटो असाच घ्यायला पाहिजे. इट विल बी अन इंटरेस्टिंग आर्टिकल. हो, घ्या घ्या, पिचेस घ्या. अरे चाकू तर ठेवा. अरे चाकू ठेवून दे भाऊ, चाकू ठेवून काय फोटो काढतो? सॉरी. थँक यू सो मच जेठालालजी, यू कॅरी ऑन विथ युअर टेस्टिंग, आम्ही निघतो. फोटोची एक कॉपी द्या नंतर मला. हो नक्की नक्की. ओके ओके, बाय. वा वा बागा नट्टू काका, तुम्ही लोकांनी परत मला वाचवलं. डोंट वरी शेटजी, डोंट फिअर वेन वी आर हिअर. आता एक काम करा शेटजी, या चाकूने त्याला शंकरपाळ्यांच्या शेप मध्ये कापा आणि याच्यामध्ये टाकून द्या. काजू कत्री सारखे वाटत आहेत ना हे, केशर काजू कत्री. हा आता तर आता याला याच्यामध्ये टाकून द्या शेटजी. एक मिनिट, आता जरा टेस्ट घेऊन बघूया. सुगंध तर मस्त येत आहे. मस्त येते शेटजी. वा वा वा. कशी झालीये? टेस्टी झालीये पण काहीतरी मिसिंग आहे. हा नटू काका, तुम्ही जरा टेस्ट करा ना. येस येस बागा, यू आर राईट. काय टाकायला विसरून गेलो? गुळ. नटू काका, गुळ मिसिंग आहे. गुळाशिवाय तर डाल ढोकलीला गुजराती टचच येत नाही. अरे भाऊ, गुजराती टच आला नसता तर मग सगळी मेहनत पाण्यात गेली असती ना भाऊ. हा वा शेटजी वा. अरे याला म्हणतात गुजराती डाल ढोकली. थँक्यू थँक्यू. वा वा नट्टू काका बागा वा. मी पण चाखून बघू का? वा वा सुभानअल्लाह. थँक्यू थँक्यू बागा, थँक्यू नट्टू काका. तुमच्या दोघांच्या मुळे आज मी दाल दाल बच गया, बाल बाल बच गया. थँक्यू बागा, थँक्यू. शेटजी शेटजी, फक्त थँक्यू नाही चालणार, आम्हाला याच्या बदल्यात आणखीन काही हवंय. अरे माग माग, काय पाहिजे ते माग, तुला जे पाहिजे ते दे माग. जास्त काही नाही, फक्त बंगला गाडी आणि फॉरेन ट्रिप. हे दाल ढोकली बनवायला शिकवलं त्यासाठी काय बंगला गाडी आणि काय फॉरेन ट्रिप. अरे शेटजी, बंगला गाडी आणि फॉरेन ट्रिप फिल्मचं नाव आहे जे आम्हाला संध्याकाळी बघायला जायचंय. हो 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 हो, कसे कसे टायटल ठेवतात फिल्मचे हल्ली. आ जा जा जा, खुशीत खुशीत जा. आणि त्या पिक्चरच्या तिकीटचे पैसे आणि तिकडे जे काय तुम्ही नाश्ता बिस्ता कराल ना, ते समोसा पॉपकॉर्न ते जे काय कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक जे काय खाल प्याल, तो सर्व खर्च माझ्या खात्यात लिहून टाका. थँक्यू शेटजी, थँक्यू. ओहो जेठालाल, क्या बात है, गोडाऊन तर स्वयंपाक घर बनलं भाऊ. बिलकुल बिलकुल, या मेहता साहेब, जेवण तयार आहे. पण शेट जेठालाल, खूप छान दिसतोय, काय बनवलंय सांग की भाऊ. दाल ढोकळी. हो दाल ढोकळी, क्या बात है जेठालाल, नावानेच तोंडाला पाणी सुटलं. दाल ढोकली तर मला इतकी आवडते की पूर्ण भांडच खाऊ शकतो. बस मग आज
तुमच्या परम मित्राने पहिल्यांदाच आपल्या हाताने बनवलेली दाल ढोकळी चाखून पहा. चाखू? जेठालाल, चाखायची काय गरज आहे, सुगंधानेच कळतंय खूप चांगली झाली, खूप चांगली बनली असेल. मेहता साहेब, मी समजू शकतो की तुम्हाला त्या खिचूचा आघात लागलाय. आता तुम्ही खिचूला विसरून जा. आम्ही तिघांनी टेस्ट केली, ही जोरदार दाल ढोकळी बनली. हा नटू काका, बागा तुम्ही लोकांनी चाखली आहे. चाखव भाऊ, चाखव. हा चाखव मेहता साहेब. एक मिनिट. जेठालाल, ही दाल ढोकळी तू बनवली आहेस? हा म्हणजे या बागा आणि नट्टू काकांच्या मार्गदर्शनाखाली, पण बनवली आहे मीच. काय बनवलीस भाऊ, काय बनवलीस, कमाल केलीस जेठालाल, कमाल केलीस. वा 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 वा, मजा आली, लाजवाब, अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय. वा 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 वा, क्या बात है. हे खाऊन हायरचा बॉस खुश होऊन जाईल, एकदम खुश. बस 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 बस. किती झाले? एक मिनिट, मी देतो ना. अरे मी देतोय यार, एकच गोष्ट आहे ना. अरे एकच गोष्ट आहे. अरे एक, अरे एकच गोष्ट आहे ना. एक मिनिट. अरे दिले रे जेठालाल, दिले. चला जेठालाल, ऑल द बेस्ट. हा अरे ऑल द बेस्ट काय, मी काय म्हणतो, तुम्ही पण चला ना माझ्या सोबत. कुठे? अय्यर भाऊंच्या घरी. का? ते म्हणतात ना, ते फ्लोरल सपोर्ट. अरे फ्लोरल सपोर्ट नाही, मॉरल सपोर्ट. मॉरल सपोर्ट. ठीक आहे भाऊ, तुम्ही समजून गेलात ना. गोष्ट माझ्या समजण्याची नाही आहे जेठालाल, तू पण समजून घे आणि शिक, म्हणजे पुढे चूक करणार नाहीस तू. सोडा नका येऊ यार. जेठांकल, गुड इव्हनिंग. जेठांकल, गुड इव्हनिंग. मेहता अंकल, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बेटा, गुड इव्हनिंग. जेठांकल, काय त्याच्यात? कशात? ते जे तुम्ही हातात पकडले त्याच्यात? काहीच नाही आहे. काय काही नाही. इतकं छान दाल ढोकळीचा सुगंध येतो यातून, आणि तुम्ही बोलताय काही नाही. दाल ढोकळीचा सुगंध? मेहता साहेब, तुम्हाला दाल ढोकळीचा सुगंध येतो? माझं तर सकाळपासून नाक बंद आहे जेठालाल. तुमचं नाक बंद असेल मेहता अंकल, पण माझं नाक बंद नाहीये. आणि माझं नाक कधीच चुकू शकत नाही. मला 100% माहिती आहे यात दाल ढोकळी आहे. हे बघ बेटा. जेठा अंकल, मस्ती नाही, थोडी चाखू दे ना. अरे अशी चाखायला नाही देऊ शकत बेटा. म्हणजे यात दाल ढोकळी आहे. दॅट मीन्स आय वॉज राईट. थँक्यू गॉड, थँक्यू सो मच. इतकं फॅन्टॅस्टिक नाक दिल्याबद्दल. जेठांकल, थोडी चाखायला द्या ना. थोडं थोडं, जास्त नाही, थोडं. बेटा मी खरंच नाही चाखवू शकत एका खास पाहुण्यासाठी. मेहता साहेब बोला ना तुम्ही पण काही. हा गोली, हे बघ जेठा अंकल नाही चाखू देऊ शकत, कारण एका खास पाहुण्यासाठी बनवली आहे बाळा. ते तर मी पण बोललो भाऊ, काहीतरी दुसरं बोला. दुसरं काही काय बोलू जेठालाल? असं काहीतरी बोला की ज्यामुळे हा गोली ही दाल ढोकळी खाण्याचा हट्ट सोडून देईल आणि मला माझ्या गंतव्य स्थानापर्यंत सुखरूप जाऊ देईल. हे बघ बाळा, गोली आज जेठा अंकलला जाऊ दे. उद्या आहे ना जेठा अंकल याहून मस्त दाल ढोकळी बनवतील, एकदम स्पेशल वाली दाल ढोकळी. हो ना जेठालाल? नक्की 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 नक्की. पण मेहता अंकल, ते तर उद्या खाऊ घालतील ना. पण आज आत्ता जो याचा इतका छान सुगंध घेऊन जी भूक लागली आहे त्याच काय? एक एक काम कर बेटा, तू आता ना अब्दुल अंकलच्या दुकानावर जा आणि माझ्या खात्यावर आईस्क्रीम खाऊन ये. जा. काय जेठा अंकल, कुठे दाल ढोकळी आणि कुठे आईस्क्रीम? मग बेटा, तुला जे खायचं असेल, जितकं खायचं असेल, जा अब्दुल अंकलच्या दुकानावर जाऊन खा. हा, आणि त्याला बोल माझ्या खात्यात लिहायला. ठीक आहे. पण जेठांकल, उद्या नक्की दाल ढोकळी खाऊ घालणार ना? नक्की नक्की, उद्या नाही तर परवा, नाही तर तेरवा. बघितलं मेहता अंकल, तुम्ही म्हणालात उद्या खाऊ घालतील आणि आता जेठांकल उद्या परवा तेरवा करतायत. अरे जेठालाल यार, सॉरी सॉरी, उद्या उद्या नक्की. उद्या खाऊ, उद्या खाऊ बाळा. हा ठीक आहे. बाय मेहता अंकल, बाय जेठा अंकल, बाय बाळा. बाय बेटा. गोली गोली अब्दुल, आईस्क्रीम आईस्क्रीम बाळा. हा, बाल बाल बच गए. अरे दाल दाल बच गए भाऊ. नाहीतर गोली पासून जेवण वाचवायचं म्हणजे वाघाच्या तोंडातून शिकार वाचवण्यासारखं आहे.
खरं बोलला जेठालाल, असो हे सर्व सोड, तुला लेट होतय, तू जा. हा मेहता साहेब, चला ना सोबत जरा. अरे भाऊ, जेठालाल परत तीच चर्चा करतोय, तुला कुठल्याच मॉरल सपोर्टची गरज नाहीये, तू सक्षम आहेस, तू जा स्वतः. नाही ते बरोबर आहे मेहता साहेब, पण तुम्हाला तर माहिती आहे ना माझी कुंडली कशी आहे, माझी बोट किनाऱ्यावर पोचून बुडून जाते. मग असं नको व्हायला की वर जाता जाता जिन्यावर ना माझ्या हातातून सुटून जाईल दाल ढोकली, सगळं एकदम उलट पालट होऊन जाईल ना, याच्यासाठी म्हणतोय. म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे जेठालाल की ही दाल ढोकली मीच उचलून वर नेऊ? हा असं काय नाही होणार, निगेटिव्ह नको विचार करू, हळूहळू आरामात घेऊन जा, सर्व काही ठीक होईल. अरे पण मेहता साहेब, जेठालाल आता तर कशी बशी गोळी पासून सुटका झाली आहे, त्यात डॉक्टर हाती येण्याआधी आधी निघ तू. तर मित्रांनो, निकालाची वेळ आली आहे, आता आर्या पार, आता दूध का दूध पाणी का पाणी भाऊ ही मंत्र जुनी झाली, आता दालची दाल आणि ढोकलीची ढोकली होऊन जाईल, कारण की दाल ढोकली म्हणून सोसायटी मध्ये दाखल झाली आणि भाऊ ही दाल ढोकली जी आहे ती मला, जेठालाला, नट्टू काका आणि बागाला सर्वांना खूप आवडली आहे. पण आता प्रश्न हा आहे की काय ही अय्यरच्या बॉसला आवडेल आणि नाही आवडली तर काय होईल? कदाचित अय्यरचे बॉस नाराज तर नाही होणार आणि नाराज झाले तर अय्यरच्या नोकरीला धोका तर नाही ना होणार, आणि चुकून जेठालाल ने ही दाल ढोकळी नट्टू काका आणि बागाच्या मदतीने बनवली ही गोष्ट चुकून कळणार तर नाही ना? आता काय होईल हे जाणण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल गोकुळ धामची दुनियादारी. भाऊ जे काय होईल ते दाल ढोकळी सारखं स्वादिष्ट असेल, मजेदार असेल, चटपटीत असेल आणि धमाकेदार असेल. बस बघत राहा, हसत राहा, गोकुळ धामची दुनियादारी.